नागराज मंजुळे यांचा सैराट याने मराठी चित्रपटांचे आधीचे बरेच रेकॉर्ड तोडले. जवळजवळ 100 कोटींचा बिझनेस आर्ची आणि परशाच्या या प्रेमकथेने केला. विदेशीही हा चित्रपट चालला आहे. पण सैराटला जेवढी चांगली प्रसिद्धी मिळाली तेवढ्याच त्याच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सीज ही उभ्या राहिल्या. पहा सैराट विषयी काही झालेल्या कॉन्ट्रोवर्शियल चर्चा. नागराज मंजुळे यांची आधीची पत्नी सुनीता हिने नागराज यांचे पहिले खासगी आयुष्य सगळ्यांसमोर आणले. आता सुनीतावर धुणे भांडी करायची वेळ आली आहे तर त्या विवाहामध्ये तिचा खूप छळ झाला असेही तिने बोलताना सांगितले. ही सगळी माहिती आल्यावर मंजुळेंचं अगदी वेगळेच रूप लोकांसमोर आले. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांची प्रसिद्धी एवढी वाढली की जिथे कुठे ते जातील तिथे चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. नाशिक मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एवढी गर्दी होती की त्याचा मनस्ताप संपूर्ण टीमला झाला. सैराटची स्क्रिप्ट ही बोबाटा कादंबरीवरून उचलल्याचा आरोपही यावर लावण्यात आला आहे. फसवणूक आणि कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी निर्मात्यांसह 7 जणांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी नाथ माने यांनी न्यायाधीशांकडे केली. कलाकारांची एवढी प्रसिद्धी झाली की रिंकू आकाश आणि नागराज यांच्या नावाने सोशल मीडियावर बरेच फेक अकाउंट बनवण्यात आले. त्यावरून चुकीची माहितीही बऱ्याच वेळा पसरवण्यात आली. एवढेच नाही तर ह्या कलाकारांचे चुकीचे नंबरही या सोशल मीडिया पेजेस वरून लोकांमध्ये पसरवण्यात आले. चित्रपटाचे वाढते यश बघता मुख्य कलाकार रिंकू राजगुरू आणि आकाश टोसर या 5 कोटीचे अजून जास्त मानधन मिळवल्याच्या अफवा पण पसरवल्या गेल्या होत्या. दोन्ही कलाकारांकडून ही माहिती फेटाळली गेली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी सैराट सिनेमाने तरुण पिढीचे वाटोळे केले असे वक्तव्य केले होते. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.